सांगली तालुक्याला शनिवारी गारपिटीनं जोरदार झोडपलं आहे, तर त्यानंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावत उभ्या पिकांचं नुकसान केलेलं आहे. या पावसानं नुकत्याच छाटलेल्या द्राक्ष बागांचंसुद्धा कोंब फुटल्यानंतर त्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत. जनावरांचा चारा भिजू नये म्हणून पशुपालकांना कसरत करायला हवी करावी लागली आहे आणि परिणामी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली, अनेक ठिकाणी गारांसह आलेल्या पावसानं द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं पाणी पडवलेलं आहे. दुष्काळ असल्यामुळे आणि काल पडलेल्या अवकाळी पावसानं गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आपण बघतच आहात काय ह्याचं प्रत्येक वेळी पंचनामे केले जातात आणि ठोस उपाय किंवा ठोस निधी दिला जात नाही. आज शेतकऱ्यांनी जर निसर्गानं डावललं ते डावललं आहे आणि जर सरकारने शासनाने जर डावललं तर शेतकऱ्यांनी बघावं कोणाकडे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शासनाने लवकरात लवकर द्राक्ष बागांचे पंचनामे करून ठोस उपाययोजना कराव्यात नुकसान भरपाई आणि नुकसान भरपाई द्यावी.